दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपट फँड्रीतून उभरलेली अभिनेती आणि प्रेक्षकांची चहिती शालू म्हणजेच राजश्री खरात तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहे. सोज्वळ चेहऱ्याच्या राजश्रीची ओळख जब्याची शालू म्हणून चित्रपटात झाली होती. फँड्री हा चित्रपट प्रदर्शित होऊन 3 वर्ष उलटली आहेत. या 3 वर्षात राजश्री आपल्या शिक्षणात गुंतली होती. फँड्री नंतर राजश्री कुठेही दिसली नाही. आता राजश्री एक मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आयटमगिरी असे आहे. प्रदीप टोंगे दिग्दर्शित या सिनेमाचे नुकतेच टीजर रिलीज झाले. ढग फेम अभिनेता हंसराज जगताप या सिनेमात राजश्री सोबत दिसतील. या सिनेमाचे शूटिंग आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. आयटमगिरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. आपल्याला राजश्री खरातच्या फँड्री मधली भूमिका कशी वाटली कमेंट द्वारे आम्हाला कळवा. मराठी सिनेसृष्टी ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.